आमच्या YouTube चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बेडके हा बिर्देव दसरा पालखी उत्सव उत्साहात साजरा धनगडी डोलाचा गजरात पारंपरिक पालखी मिरवणूक बेडख्याळ येथील धनगर समाज व समस्त भाविकांच्या सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला कर्नाटकात मैसूर नंतर मोठ्या प्रमाणात बेडख्याळमध्ये दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो बेडख्याळ येथील ऐतिहासिक आणि पारंपरिक दसरा पालखी उत्सव सोहळा दुपारी धनगरवाड्यातील मंदिरातून सुरुवात झाली धनगरी डोळ्याच्या गजरात येथून श्रींची पालखी मिरवणूक रामनगर डॉक्टर आंबेडकर चौकातून कुस्ती मैदान बेडकिहाळ सर्कल मार्गे दुधगंगा नदी परिसरात आली या ठिकाणी हजारो भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं यावेळी श्री सिद्धेश्वर आणि श्री विठ्ठल बिरदेव पालखी समोर सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर पालखी मिरवणूक मार्गस्थ होत नदीवेस मार्गे जुन्या बसस्थानक कठ्ठा येथे आली या ठिकाणी पालखेचं आगमन होताच भाविकांनी दूध साखर आणि आंबली आंबिलीचा नैवेद्य दाखवला त्यानंतर पालखी मिरवणूक जुन्या बस स्थानक परिसरातून बाजारपेठ शिवाजी पेठ मार्गे दसरा चौकात आली या ठिकाणी तलावावर रात्री बारा वाजता दारू गोळ्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर श्री विठ्ठल वीरदेव आणि ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर पालखीची भेटाभेट झाली त्यानंतर पालखी मिरवणूक पुन्हा मार्गस्थ होत पहाटे तीन वाजता रामनगर येथील कट्ट्यावर पोहोचली या ठिकाणी आगमन होताच म्हाळू कोरे यांनी आरती करून धनगर वाड्यात स्वागत केलं यानंतर धनगर बांधवांनी पारंपरिक कार्यक्रम सादर करून पालखी मंदिरापर्यंत पोहोचली मंदिरात आगमन होताच साखर वाटून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली मानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे